नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मुंबईसह राज्यभरात धुळवड उत्साहात साजरी. गोवंडीत डीजेच्या तालावर रंगात रंगली तरुणाई. औरंगाबाद सिल्लोडमध्ये सामाजिक संस्थांची व्यसनी प्रवृत्तींची प्रतिकात्मक होळी. तर जालनामध्ये होळीच्या दिवशी शेकडो लिटर हातभट्टीची दारू जप्त. नॅशनल करिअर सर्व्हिसच्या मॉडेल करिअर सेंटर्समध्ये घडते शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य. सेंटरमध्ये मिळते तरुणांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण. आणि नवी मुंबईच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या मृत्यूचे गूढ उकलले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यानेच बिंद्रेंची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न. रंगांचा उत्सव अर्थात रंगपंचमी. वर्षभर सर्वजण या सणाची वाट पाहत असतात. असा या रंगांचा रंग खेळण्याचा आनंद काही औरच असतो, ज्यामध्ये सर्व मुंबईकर भेदभाव विसरून एकमेकांना रंगामध्ये रंगवून टाकतात. अशी ही धुळवड मुंबईत शुक्रवारी मोठ्या धुमधडाक्यात साजरी झाली. होळीच्या निमित्तानं धुळवड साजरी केली जाते. विविध प्रकारच्या रंगाने एकमेकांना रंगवून तरुणाईने एकच जल्लोष केला. गेल्या आठवड्यापासून बाजारपेठेला चढलेला विविध रंगांचा साज शुक्रवारी पहाटेपासूनच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून आला. लहानग्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांनीच एकमेकांना रंगात रंगवून धुळवड साजरी केली. गल्लीबोळातून लाऊडस्पीकरवर लागलेल्या रंगोत्सवाच्या गीतांवरती अवघी तरुणाई संगीताच्या सुरात ताल धरू लागल्याचं चित्र अवघ्या मुंबईत पाहायला मिळालं. अरे घसीटो ना, घसीटो घसीटो. हो काली बाय, आप भी बीच में जाओ ना, आप भी बीच में जाओ. होली ये रंगों का त्योहार है. जिस तरह सभी रंग मिलके एक हो जाते हैं, उसी तरह हम सब लोग फुल इंजॉय करके मतलब होली को सेलिब्रेट करना चाहते हैं कि सब लोग एक जैसे मतलब हो जाए. किसी को भेदभाव धर्म का ये नहीं होना चाहिए. हम लोग हर साल से लगभग 10 साल से हम लोग हर साल ऐसे ही सेलिब्रेट करते हैं. बस हम एंजॉय इसी इतना बढ़िया करना चाहते हैं और हर साल ऐसे ही करते हैं. और ये कहना चाहते हैं कि प्लीजेंट और आराम से सबको हैप्पी होली. हैप्पी होली. दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण आम्ही होळीचा सण साजरा करत आहे. लगभग 10 ते 15 वर्ष झालेत आम्ही हा होळीचा सण इथे सगळे एकत्र येऊन करतोय. आणि याचे रंगपंचमीची आम्ही खूप मजा घेत आहे. कॅमेरामॅन मसूद अहमदसह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनी करिता.